रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू, मनात माया टोळा निखारे बाघाची औलाद तू, जगाची औलाद तू, जगाची औलाद तू। त्यामुळे मला वाटतं की ही जी आघाडी मिळालेली, ज्याला आपण सगळेजण निर्णायक आघाडी म्हणतात, या आघाडी मिळण्यामागचं फार मोठं यश आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन, नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं संपूर्ण नियोजन, आणि प्रत्येक मतदारसंघातल्या स्थानिक जी नेतृत्व आहे, म्हणजे जुन्नरमध्ये अतुल बेनके असतील, सत्यशील दादा शेरकर असतील, संजयजी काळे असतील, आंबेगावमध्ये मानसिंगजी भैया पासूनकर असतील, विवेक वसे पाटील असतील, शिरूरमध्ये प्रदीपदादा कंद असतील, अशोक बापू पवार असतील, हडपसरमध्ये योगेश बापू ससाने असतील, चेतनदादा तुपे असतील, भोसरीमध्ये दत्ताकाका साने असतील, विलास रांडे असतील, या सगळ्या नेतृत्वांनी, खेडमध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील, या सगळ्या नेतृत्वांनी जे झटून काम केलं, दुसऱ्या पळीतल्या नेत्यांनी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सदस्य, या सगळ्यांनी जे काम केलं, आणि महत्त्वाचं म्हणजे जनतेनं ज्या पद्धतीनं निवडणूक हातात घेतली, मला वाटतं हे त्या मतदार राजाचं यश आहे, आणि मी नम्रतापूर्वक त्यांचा जो कौल आहे, उत्पन्न करण्यात आला होता, आणि त्यानंतर तिथल्या आंबेगाव तालुक्यात सुद्धा आघाडी घेतली, याचं श्रेय कशाला द्याल तुम्ही आणि काय एकंदर याच्या? मला वाटतं की आजचा तरुण या अशा पद्धतीच्या वादांना जुमानणार नाही असा एक मला विश्वास होता, तो विश्वास मायबाप जनतेनं सार्थ ठरवला, याबद्दल मायबाप जनतेचं मी मनापासून आभार मानतो, आणि आंबेगाव तालुक्यातल्या आघाडीचं फार मोठं श्रेय हे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, तिथले सगळे स्थानिक नेते असतील, तिथले सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना याचं श्रेय जातं, आणि एक हिरहिरीनं, एक दिलानं, एकजुटीनं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं पण फलित हे आहे असं वाटतं. अमलजी, तुम्हाला जनतेने कौल दिलेला आहे, कोणत्या कामांना प्राधान्य तुमचं? तसं मी तुम्हाला म्हणालो की अंतिम निर्णय हातात, मला या गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील, आणि ज्या गोष्टी प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये दोन तीन गोष्टी असतील, प्रलंबित कामांना मार्गी लावणं हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, आणि काही जी आश्वासनं समोर आहेत या आश्वासनांच्या पूर्ततीसाठी जो प्रयत्न असतो तो असतो, पण या सगळ्या गोष्टी मला वाटतं की अंतिम निकाल हाती आल्यानंतर तुम्हाला याचं सगळं. दुसरी गोष्ट आणखी एक विचारायची की संभाजी मालिकेचा आपल्या यशामध्ये कितपत वाटा आहे, आणि आता खासदार झाल्यानंतर त्या मालिकेमध्ये तुम्ही तुमची भूमिका काय 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 पूर्ण मतदारसंघ वेळ देणार? नक्कीच, तुम्ही प्रचाराच्या वेळी सगळ्या पत्रकार बांधवांनी एक फार मोठं सहकार्य केलं, आणि त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी सर्वसामान्य जनतेला हे दाखवून दिलं की एकीकडे प्रचार आणि दुसरीकडे मालिका या दोन्ही गोष्टी होऊ शकतात, आणि त्या पद्धतीने या दोन्ही गोष्टी सुरू राहतील. एक राजांचं काम आहे, महाराजांचं काम आहे, ते पूर्ण करणं. पहिल्यांदा हा इतिहास समोर येतो तो तसाच चालू राहील, आणि तो सुरू असताना मी जसा आधी शब्द दिला त्याप्रमाणे मतदारसंघात वेळ दिला जाईल. मालिका की जनता, मला वाटतं मालिका जनतेने पाहिली आणि जनतेने मतदान दिलं, त्यामुळे सगळं श्रेय जनतेला. अमलजी, एक बात हिंदी में जानना चाहेंगे, या भूमिका फार जुन्या म्हणजे नवीन नाही आहेत, त्यामुळे या दोन्ही भूमिका सहज पाळल्या जातील, आणि त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं, अजितदादांचं, नामदार दिलीप साहेबांचं मार्गदर्शन. हिंदी में त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा, आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदार संघातले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणं, त्या दृष्टीनं पावलं टाकण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.